मित्रांनो, मराठी कादंबरीतल्या दुधाळ घट्ट साईचा सडळ हाताने लोटलेल्या साखरेच्या गोड मिठ चहाचा भुरका मारताना सुचतात ना त्या दिलखुलास गप्पा, ज्याला वेळ जागा भाषा ह्याचं बंधन नाही आणि वयाचं तर नाहीच नाही। चला तर मारूया अवखळ गप्पा, दिलखुलास गप्पा। प्रपंचाचं रहाट गाडगं आधीपासून अंतापर्यंत फिरतच राहील आणि ते फिरत राहण्यासाठी जे करतो ते कर्म, ह्याच प्रपंचासाठी लागणारी साधनसामग्री जेथे साध्य होते ती कर्मभूमी। मग ही कर्मभूमी कधीकधी भरती ओहटीच्या साक्षीने साजरी होते तर कधी रखरखीत वाळवंटातही संपन्न होते। मित्रांनो, या दिलखुलासची पहिली मालिका आहे कर्मभूमी। श्रोत्यांनो, आतापर्यंतच्या दोन भागात तुम्ही ऐकलं की कर्मभूमीत अर्थार्जन झाल्याने जीवनाला, स्वप्नांना आणि एकंदरीत भविष्याला आकार उकार येतो। परंतु कर्मभूमीत अर्थार्जन केल्यानेच सार्थक होतं असं नाही। हा मात्र काही काही कर्म ही वेळेची, जागेची, मनाची आणि आवडीची सांगड घालणारी असतात, जेणेकरून आपण जिथे राहतो, ज्या कारणाकरता राहतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्यासोबत राहतो त्यांच्याकरता आपला सहवास अर्थपूर्ण होतो। त्याद्वारे त्या व्यक्ती तन आणि मन उल्हसित ठेवतातच आणि आजूबाजूचा परिसर चक्क आनंदवन करून टाकतात। असाच काहीसा अनुभव या भागात व्यक्त करणार आहेत आमच्या अतिशय अनुभवी, उत्साही आणि चिरतरुण सखी रश्मी लुकतुके। मित्रमैत्रिणींनो, एक गोष्ट नक्की की आयुष्याचं गणित काही वेगळंच असतं, त्यात अचूक उत्तरं कधीच नसतात। खरं तर आपण सरळ सोट आयुष्य जगण्याचं सर्वमान्य स्वप्न बघत असतो, पण अचानक कधीकधी अशी वळणं येतात की मागचं काही दिसतच नाही आणि पुढे तर सगळं दुसरंच असतं। अशाच एका वळणावर मी दुबईत आले होते। वय होतं 65। कसं होणार, काय होणार, कसलीच कल्पना नव्हती। मन तर जीवनसाथीच्या अचानक जाण्यानं बधीर झालं होतं, पण द शो मस्ट गो ऑन। आता 7 वर्षानंतर मी पक्की दुबईकर झाले। सुरुवातीला काय अनुभव आले, खूप आले। अगदी घरातलाच एक अनुभव सांगते। मला आठवतो तो शुक्रवार होता, सुट्टीचा दिवस, घरातली मंडळी आरामात होती। मी उत्साहाने उठून नाश्ता तयार केला, वाफाळलेले पिवळे धमक पोहे, त्यावर हिरवीगार कोथिंबीर आणि बाजूला लिंबाची रसरशीत फोड। चला रे, नाश्ता तयार, इति मी। नातवंड धावत आली, पोहे बघून थबकली। आजी इंडियन ब्रेकफास्ट, असं म्हणून अबाउट टर्न करून पळाली। सुनेनं कटाक्ष टाकला, पोहे खाल्ले। मुलानं मात्र पोहे आवडीनं हाणले। तर असे हे छोटे मोठे प्रसंग। घर ही एक बाजू झाली, पण दुसरी बाजू ही हवीच ना, सामाजिक। मित्रमैत्रिणी हव्यात, आपलं एक छोटंसं का होईना सर्कल हवं। विरंगुळ्याचे क्षण लागतातच, पण परक्या अनोळखी समाजात राहून भावनिक आणि सामाजिक गरज पूर्ण करणं अतिशय कठीण, आणि तेही आयुष्याच्या संध्याकाळी। कसं असतं ना, छोटं रोपटं उचलून दुसरीकडे रुजवता येतं, पण मोठं झाड
स्थलांतरित करणं फार अवघड. सुदैवानी मला दुबईत दासबोध वर्ग मिळाला, त्यात मी रमून गेले. अजूनही दर शुक्रवारी मी नेमाने तो अटेंड करते, अर्थात आता उपस्थिती झूमवर. मला संस्कृत भाषेची आवड, इथे संधी मिळाली. मी संस्कृतच्या दिल्ली विश्वभारतीच्या 3 परीक्षा दिल्या. भारतीय दूतावासात संस्कृत वाचनालय सुरुवात करण्यास त्यामुळे हातभार लावता आला. इंटरनॅशनल टोस्टमास्टर क्लबची सभासद होण्याची मला संधी मिळाली. तिथे वेगवेगळ्या देशातली माणसं त्यांची संस्कृती जवळून पाहायला आणि अनुभवायला मिळाली. मी विचार केला, हे लोक आपला देश, आपली संस्कृती, आपली माणसं सगळं सोडून इथे सामावून जाऊ शकतात, मग आपण नाही का हे करू शकत? आठवणी विसरता येत नाहीत, त्या येणारच, पण त्या कुरवळत बसायचं नाही. आत्ता आज आठवणी निर्माण करायच्या, येणाऱ्या उद्यासाठी, स्वतःसाठी आणि आपल्यांच्यासाठी. मग त्या दिशेने वाटचाल सुरू केली. त्यात मला माझ्या पोह्याकडे कटाक्ष टाकणाऱ्या सुनबाईंची मोलाची साथ लाभली. घरातली गृहिणी ही गृहस्वामिनी असते, तीच घराला आणि घरच्याला दिशा दाखवते. आमचा पहिला प्रश्न, जनरेशन गॅप, पिढीतलं अंतर. त्यासाठी मी पास्ता, पिझ्झा, नूडल्स असे पदार्थ करायला शिकले. शिवाय गणित आणि विज्ञानाची शिक्षिका असल्यामुळे साहजिकच नातवंडांच्या जगात प्रवेश करता आला. त्याबरोबरच पत्ते, कॅरम, बुद्धिबळ, व्यापार यासारख्या खेळांमुळे त्यांच्याशी गट्टी जमली. इथे दुबईत ऐन उन्हाळ्यात वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये एकाच छताखाली अनेक खेळ खेळता येतात. बॅडमिंटन, टेनिस, टेबल टेनिस, क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल, एक ना अनेक असे खेळ एकाच छताखाली चालू असतात. मी नातवंडांबरोबर बॅडमिंटन खेळायला जात असे. असे हो भूतकाळ, कारण आता ते खेळणं बंद आहे. वय दुसरं काय, मला 2 हार्ट अटॅक येऊन गेले. आत्ताही माझ्या हृदयात आज 5 स्ट्रेन्स आहेत. जसं मी म्हटलं ना, आयुष्याचं गणित काही वेगळंच असतं, प्रत्येकाचं उत्तर वेगळं असतं, ते ज्याचं त्याने शोधायचं असतं. आता सध्या मी मराठी शाळा दुबई या शनिवारी भरणाऱ्या शाळेत कार्यरत आहे. थोडंफार लिहिते आणि मैत्रिणींबरोबर शेअर करते. टोस्ट मास्तर आणि दासबोध वर्ग हे झूम सेशन चालू आहेतच, थोडंफार वाचन आहेच. मित्रमैत्रिणींनो, मी बदल स्वीकारला, तो आपलासा केला आणि त्यातूनच आयुष्य टवटवीत करण्याचा प्रयत्न केला. या करोनाच्या जागतिक महामारीने तर आपल्याला चांगलाच धडा शिकवलाय. बदल स्वीकारा, अंगीकृत करा आणि त्यातूनच जीवन फुलवा. आनंदी राहा, कारण आनंद हे माणसाचं स्वरूप आहे. आनंद आपल्यामध्येच असतो, मग तो जीवनातल्या कुठल्याही वळणावर मागे नसतो किंवा पुढच्या दुसऱ्या भविष्यातही नसतो, तर तो आपल्यातच, आपल्या आतच दडलेला असतो. सखी, तुझी रोजनिशी तर एकदम मस्तच आहे, पण कधी भांड्याला भांडं लागतं का ग, म्हणजे मतभेद? हो ना ग, व्यक्ती तितक्या प्रकृती, त्यामुळे मतभेद आलेच. सगळ्याच नात्यात असतात ते, आईवडील, बहीण भावंड, अगदी मायलेकीत सुद्धा. पण कसं असतं, हे मतभेद साळिंद्रीच्या काट्यासारखे असतात. आवश्यक असतात, पण सदा फिसकारायचे नसतात. त्यामुळे सवयी, लकबी, दृष्टिकोन ह्यांच्यामध्ये अपेक्षा होत्याच, पण अपेक्षा पूर्णत्वाचा अट्टहास नव्हता. वा, हे बाकी मस्त. हां, मतभेद होतात पण मनभेद झाले नाहीत. बरं सखी, हे सांग की ह्या विस्थापनामुळे तिथे, म्हणजे मातृभूमीत, जे बांधिलकीचे अर्थात आर्थिक, सामाजिक आणि नात्याचे स्वल्पविराम जे सुटले, ते कसे हँडल करतेस?
अगं ते स्वल्पविरामच असतात, पूर्णविराम नाही. मी अजूनही माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींशी, जागेशी, त्यातल्या आठवणींशी बांधलेली आहे आणि ह्या नवीन तंत्रज्ञानामुळे तर ते सहज शक्य होतं. आणि कसं आहे ना, आठवणी विसरता येत नाहीत, विसरायच्या नसतातच, पण त्या कुरवाळातही बसायच्या नाहीत. त्यांचा पाऊस झेलायचा असतो वृक्ष मनाला परत ओलावा देण्यासाठी, नवीन आठवणींची बीजं रुजवण्यासाठी. नवीन आठवणी निर्माण करायच्या असतात आजच्या उद्यासाठी. म्हणजे तू ह्या कर्मभूमीला सर्यभूमी केलंस तर वयम मोठम खोटम हे अगदी सार्थ केलंस. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, चुलीत जाळण आणि चुलीवरच्या कढईत सामग्री घालत घालत जीवनाचा कर्मयज्ञ चालूच राहतो. त्याच्या धुराने डोळे चुरचुरतात पण पोट मात्र तृप्ततेची ढेकर देतं. असंच कर्मरत राहणे हा गृहस्थाश्रमाचा श्रमधर्म आहे, तो निभावत राहूया. श्रोत्यानो, उज्ज्वल भविष्य साकारण्याची शुभेच्छा देऊन कर्मभूमी ह्या मालिकेची आम्ही इथेच सांगता करतो. धन्यवाद. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुमच्या भरभरून प्रतिसादाने प्रेरित होऊन अशीच दुसरी मालिका अर्थात धमाल गप्पांची पंगत घेऊन लवकरच येत आहोत. काढा तर मग ठेवणीतले दागदागिने, पैठण्या आणि बरं का पितांबर, फेटा, धोतराचं पान सुद्धा तयार ठेवा हं. पण त्याआधी श्रोत्यांनो, आपल्या दिलखुलासला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, लगे हात घंटी पण वाजवा.